ठिकाणी आपले निरीक्षक जे आहेत नेमलेले पाहायला मिळतात आणि आज संध्याकाळपर्यंत सगळे प्रश्न आपला अहवाल देखील पुण्यासकट सगळ्यांचा काय वाटतंय लोकसभा निवडणुकीचे पडघम. नाही, लोकसभा निवडणूक तर आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईलच कोणत्याही परिस्थितीमध्ये, आणि भारतीय जनता पक्ष अद्यापही ऐऱ्या गैऱ्यांना जवळ करायचा प्रयत्न करते, कारण स्वतःच्या ताकदीवर त्यांना विश्वास राहिलेला नाही आहे. त्यामुळे इतर पक्षातले जे भ्रष्टाचारी असतात त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचं आणि पक्ष वाढवायचा आणि स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा अशा पद्धतीची नीती सध्या भाजपाची आहे. इंडिया आघाडी मात्र एक जबरदस्त ताकदीने एकजुटीने ह्या निवडणुकीला उतरेल आणि चांगलं यश संपादन करेल आणि देशामध्ये राजकीय परिवर्तन घडवून आणेल अशी 100% खात्री आहे. सहा ठिकाणी पक्ष निरीक्षक बरोबर सहा ठिकाणची कोऑर्डिनेशन टीम भाजपने नेमलेली आहे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जागांची व्यवस्था आढावा घेण्यासाठी. ठीक आहे, प्रत्येक पक्षाची कार्यपद्धती असते ती, त्यामुळे मला त्याच्यावर काय फार भाष्य करण्याची आवश्यकता नाही. पंकजा मुंडेंचं पुनर्वसन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बीडमधून तशी लोकसभेची उमेदवारी मिळू शकते आणि स्टार प्रचारक धनंजय मुंडे असणार आहे. पंकजा मुंडे ह्या मुंडे परिवारावर भारतीय जनता पक्षाने खूप अन्याय केलेला आहे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या महाराष्ट्रातल्या. जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचं योगदान भाजपाच्या वाढीसाठी जे होतं ते सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला आणि पंकजा मुंडेंना मागच्या काही वर्षापासून अडगळीत फेकून देण्यात आलं होतं. आता केवळ ते पक्ष निरीक्षकाच्या पदावर त्यांची बोलवण करणं हा खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचाच अपमान म्हटलं पाहिजे. भाजपमध्ये अशोक चव्हाणांचा प्रवेश झाला खरा, परंतु त्याचं गणित अजून कार्यकर्त्यांना येत नाही, समजत नाही, काय सांगाल? अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचं नांदेडमध्ये खूप मोठं नुकसान होईल असं मला वाटत नाही. महाराष्ट्रात तर मुळीच नाही. अशोकराव चव्हाण मागच्या काही वर्षापासून केवळ नांदेड पुरते मर्यादित राहिले होते, महाराष्ट्रामध्ये त्यांचं तसं योगदान नव्हतं. त्यामुळे आज सुद्धा पुन्हा एकदा नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एक आपली ताकद दाखवून देईल. हो, काल सगळं त्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. लोकांसंगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण तसं आहे त्यांचं, निलेश राणेंचं. इतरांवर टीका करायची आणि स्वतः मात्र करचोरी करायची. काही जरी झालं तरी अमरावतीमध्ये महाआघाडीचा खासदार यावेळेला निवडून येणार म्हणजे येणार. या राणा दाम्पत्याचा पराभव केल्याशिवाय तिथली जनता स्वस्थ बसणार नाही. ह्या गद्दारांचं असंच होणार आहे, ना घरका ना घाटका. शेवटी अनेक जण तशाच पद्धतीने कुठे ना कुठे आपली घरं शोधायला सुरुवात करणार आहेत. म्हणून जरांगे पाटलांना जर महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी काल तशा पद्धतीचा प्रस्ताव वंचितच्या वतीने ठेवला गेलाय, पण त्याच्यावर अजून पूर्ण चर्चा झालेली नाही. ज्यांचं नाव सुचवलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुद्धा महाविकास आघाडीची कोणतीही चर्चा झालेली नाहीये. कुठे मला समजलं नाही काय प्रश्न? गडचिरोलीमध्ये भाजप आपला उमेदवार बदलण्याची तयारीमध्ये आहे. धर्मराव बाबा 11 महिना भाजपकडून थेट विचारणा झालेली आहे, मात्र अजित पवारांनी याला विरोध केलेला आहे. ते वापराने फेकून द्या ही त्यांची पद्धत नेहमीचीच आहे. ज्याने ज्याने पक्ष वाढण्यासाठी मेहनत केली त्यांना फेकून द्यायचं आणि आयत्या वेळात नागोबा जसे असतात त्यांना घेऊन आपला त्यांना उमेदवारी द्यायची. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे समजा उमेदवार असतील तुमची काय प्रतिक्रिया असेल? आमंत्रण नाही जाणार नक्कीच. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उभं राहावंच, पण ते धारिष्ठ त्यांच्यामध्ये नाही आहे. रणांगणातून पळपुटा माणूस म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. एक केंद्रामध्ये मंत्री राहून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीचा पराभव दिसत असल्यामुळे जे निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढतात आणि पक्षाचा विश्वासघात करतात त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हा भाजपाने ठरवावा.
सलीम कुंता प्रकरणी सुधाकर बरबुरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ते म्हणाले की राजकीय स्वार्थापोटी दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. नक्कीच, सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका यापूर्वी सुद्धा स्पष्ट केलेली आहे. भाई, कल्याण लोकसभा मतदारसंघातला सुषमा अंधारेंना उमेदवारी देण्याचा विचार महाविकास आघाडी करते, श्रीकांत शिंदेच्या अद्यापही तसा काही विचार झालेला नाही आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे सर्वच मतदारसंघ जे आहेत शिवसेनेकडे, त्यांच्या उमेदवारांची यादी जवळजवळ निश्चित झालेली आहे. येत्या काही दिवसात ते जाहीर होतील. कल्याण लोकसभा मतदारसंघ सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच उमेदवार असेल, अर्थात कोण असेल तो त्या यादीच्या वेळेला पक्षप्रमुख माननीय उद्धवजी जाहीर करतील. अडचणीत काय, खड्ड्यातच पडणार मित्र पक्ष, गद्दार पक्ष, त्यांचं विसर्जनच होणार आहे. इथे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये कोणाला उभं राहायचंय त्याने कोणी उभं राहावं आणि मानसिकता ठेवून यावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे. येस.